श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी ऐसा हे। श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना। तर नवरात्र सुरू आहे। नवरात्रीमध्ये देवीच्या सेवे उपासनेचा एक अतिशय महत्वाचा उपचार म्हणजे देवीची ओटी। तर आज या व्हिडिओमध्ये कुलदेवीची ओटी घरच्या घरी कशी भरावी, देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये काय असावं, ही एक वस्तू देवीच्या ओटीमध्ये असायलाच हवी, त्याशिवाय ओटी अपूर्ण आहे, आणि ओटी भरत असताना कोणत्या स्तोत्रमंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे, ही माहिती मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर नवरात्रीमध्ये 9 दिवस देवी जी आहे ती पृथ्वीवरती आलेली असते, आणि आपण घटस्थापना अखंड दिवा प्रज्वलित करून देवीची सेवा उपासना करत असतो। ही सेवा उपासना करत असताना देवी जेव्हा परतीच्या मार्गावर असते त्यावेळेस देवीची ओटी जी आहे ती आपल्या घरामध्ये भरल्याच गेली पाहिजे। म्हणून देवीची ओटी जी आहे ती अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी भरावी। असं 9 दिवसांमध्ये तुम्ही देवीची ओटी कधीही भरू शकता। बघा, आपल्या घराची एक ग्रामदैवता असते, आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असतं, तिथे देखील देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते, त्या देवीची ओटी देखील तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही भरू शकता। पण ज्यावेळेस आपण घरामध्ये आपल्या कुलदेवीची, आपल्या घराण्याच्या देवीची ओटी भरतो, त्यावेळेस ती ओटी मात्र अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी भरायची असते। तसं तर वर्षातून एक वेळा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान हा करायला हवा, पण नवरात्रीमध्ये आपण हा मान सन्मान करू शकत नाही। म्हणूनच आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या मूर्तीसमोर किंवा टाकासमोर आपल्याला ही देवीची ओटी भरायची आहे। आता ही देवीची ओटी भरल्यानंतर या ओटीच्या साहित्याचं आपल्याला काय करायचंय, तर ते देखील मी पुढे शेअर करते। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ओटी कोणी भरावी, तर ही ओटी विवाहित स्त्रियांनी भरावी। आणि विवाहित स्त्रियांमध्ये सवाष्ण किंवा विधवा असा भेदभाव करायचा नाही, प्रत्येक जण देवीची ओटी भरू शकतो। फक्त ही ओटी जी आहे ती गर्भवती महिलांनी भरायची नाही, कारण गर्भवती महिलांची ओटी देवीने आधीच भरलेली असते। त्यामुळे आधी जर तुमची ओटी भरलेली असेल अशा वेळेस भरलेल्या ओटीने देवीची ओटी भरू नये। पण ज्यांचा मासिक धर्म सुरू आहे त्यांना अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी ओटी भरता येणार नाही, त्यामुळे या 9 दिवसांमध्ये त्यांनी कधीही देवीची ओटी भरावी। किंवा घरातील इतर सदस्य असतील, जसं की सासूबाई असतात, जाऊबाई, त्यांनी जरी तुमच्या कुलदेवीची ओटी भरली तरी ती तुम्हाला त्याचे लाभ होतात, त्यामुळे असं काही मनात आणायचं नाही की माझ्या हातून देवीची सेवा राहिली। पण मासिक धर्माच्या आधी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 9 दिवसांमध्ये कोणत्याही देवीची ओटी जी आहे ती भरू शकता। आता देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये जी साडी असते ती 6 वार असावी की 9 वार असावी, ओटीमध्ये साहित्य काय काय असावं, आणि ओटी भरत असताना आपल्याला कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे, ही सगळी माहिती आपण आता जाणून घेऊया। तर चला, तर पहा, देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही 6 वार साडी घेऊ शकता किंवा 9 वार घेऊ शकता, कारण तुमच्या मनात असलेल्या भावामुळे तुम्हाला अपेक्षित फळाचा लाभ हा होतोच। पण नियमाप्रमाणे बघायचं गेलं तर देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणं योग्य आहे। 9 वारी साडी अर्पण करणं हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे। 9 वारी साडीतील 9 वार हे देवीचे कार्य करणारी 9 रूपे दर्शवतात। 9 वारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्यात देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गा देवीला तिच्या 9 अंगासह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय। 9 हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतो। म्हणूनच 9 वार साडी तुम्हाला या उपचारासाठी घ्यायची आहे। 9 वार साडी नसेल तर तुम्ही 6 वार घेतली तरीही चालेल, किंवा तुम्ही अगदी खाना नारळाने देखील ओटी भरू शकता, कारण जी साडी तुम्ही देवीला अर्पण करणार आहात ती नवीन असावी, स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली असावी, भेटवस्तूमध्ये आलेली साडी तुम्हाला देवीला अर्पण करायची नाही। जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही ब्लाउज पीस म्हणजेच खाना नारळाने ओटी भरू शकता। पुढच्या वर्षीपर्यंत तुमची नक्कीच देवी तशी परिस्थिती निर्माण करेल की तुम्ही देवीची साडी म्हणजेच 9 वार साडी किंवा 6 वार साडीने ओटी भरू शकाल। देवीच्या साडीचा रंग देखील शुभ असावा, यामध्ये लाल, पिवळा, हिरवा अशा शुभ रंगाचाच तुम्हाला वापर करायचा आहे। काळ्या रंगाची चुकूनही तुम्हाला साडी किंवा ब्लाउज पीस वापरायचं नाही। आता देवीच्या ओटीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नारळ। नारळाची शेंडी देवीच्या दिशेने करून ती साडीवरती तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला यावरती अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत। तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत। त्याचबरोबर या ओटीमध्ये तुम्हाला 5 फळं ठेवायची आहेत। तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात ते अग्रेसर असतात, त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीमध्ये प्राधान्याने केला जातो। तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं। नारळाच्या शेंडीकडे देवीचं तत्व आकृष्ट होते। हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडीमध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते। तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होतं।
म्हणून नारळाची शिंडी ही देवीकडे होईल अशा पद्धतीने नारळ ठेवावं। त्यानंतर आपल्याला शृंगाराचं साहित्य देखील ठेवायचं आहे। ओटीच्या साहित्यामध्ये तुम्ही मणी, मंगळसूत्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळ्या मण्याची पोत असावी, मग ती म्हणजे खोटी असेल तरी चालेल, पण मंगळसूत्र तुम्हाला ठेवायचं आहे। जोडवे तुम्ही चांदीचे ठेवू शकता। ओटीचं साहित्य तुम्हाला बाजारात मिळतं तशी ओटी तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर देवीच्या शृंगाराच्या साहित्यामध्ये अत्तर ठेवायचं आहे, सिंदूर, पावडर, त्याचबरोबर नेल पेंट, मेहंदीचा कोण, टिकल्याचं पॉकेट, हे तुम्ही यथाशक्ती ठेवू शकता। हे इतकं महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं म्हणजे देवीसाठी मणी, मंगळसूत्र, वेणी आणि दक्षिणा आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू ज्याशिवाय ओटी अपूर्ण आहे ते म्हणजे तांबूल किंवा पानाचा विडा। हा पानाचा विडा तुम्हाला पानाच्या दुकानात मिळेल किंवा तुम्ही घरी देखील तयार करू शकता। आणि वेणी किंवा गजरा जो आहे तो देवीच्या ओटीमध्ये असावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा देखील यावरती ठेवायची आहे। 11 रुपये ठेवा, 51 रुपये, 101 किंवा 501 रुपये, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या ओटीमध्ये दक्षिणा ठेवायची आहे। पहा, देवी पूजनाची सांगता, देवीची ओटी भरून म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय। देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते आणि आपल्याला देवीचे भरभरून असे आशीर्वाद लाभतात। देवीचा योग्य प्रकारे कुलाचार आणि मानसन्मान आपल्या घरात होतो। आता ओटीचं साहित्य सोबत घेतल्यानंतर आपण जिथे घटस्थापना केलेली आहे तिथेच आपल्याला ही ओटी भरायची आहे। घटस्थापना केलेली नसेल तर देवाऱ्यामध्ये असलेल्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ते कुंकू आपल्याला आपल्या कपाळी लावायचं आहे। शिवाय तुम्ही जी ओटी घेतलेली आहे त्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं। त्यानंतर ही ओटी आपल्या ओंजळीत आपल्याला पकडायची आहे। देवी समोर उभं राहून आपल्याला देवी समोर प्रार्थना करायची आहे। देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी। यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते। जी ओटी आपण ओंजळीत पकडलेली आहे ती घटाजवळ न्यायची किंवा देवीच्या टाकाजवळ न्यायची आहे आणि परत आपल्या छातीजवळ आणायची आहे, असं 3 वेळा करायचं आहे। देवीकडे प्रार्थना करायची की हे देवी, मी तुझी अगदी मनोभावे घरच्या घरी ओटी भरत आहे, माझ्या या ओटीचा तू स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाभोवती तुझी कृपादृष्टी राहू दे, तुझं संरक्षण कवच असू दे आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर। त्यानंतर ही देवीची ओटी आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये पकडायची आहे आणि देवीचा जय जयकार देखील करायचा आहे। तर जय जयकार करत असताना तुम्ही श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राज राजेश्वरी आई साहेब, पुन्हा एकदा श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राज राजेश्वरी आई साहेब, पुन्हा परत एकदा श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राज राजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री दुर्गा देवी की जय, असा 3 वेळा आपल्याला आईचा जय जयकार करायचा आहे। त्यानंतर संपूर्ण ओटीवरती आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या। या ओटीमध्ये असलेले थोडेसे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। देवीची ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे। या स्तोत्र पठणाशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण आहे। तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता, श्रवण करत ही सेवा तुम्ही केली तरीही चालेल। तर अशा प्रकारे तुम्हाला नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी जी आहे ती भरायची आहे। आता या ओटीच्या साहित्याचं तुम्हाला काय करायचंय तर पहा, ही जी साडी आहे तुम्ही 9 वार किंवा 9 वार घेतली असेल किंवा 6 वार घेतलेली असेल, ती साडी तुम्ही जेव्हा मूळ पीठावरती जाल तेव्हा हीच साडी तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता। पण जर तुमचं आता मध्ये जाणं होणार नसेल तर अशा वेळेस तुम्ही ती साडी स्वतः नेसायची आहे। यामध्ये जे अलंकार आपण ठेवलेले आहेत सौभाग्याचे ते आपण स्वतः वापरू शकतो, वेणी लावू शकतो, ज्या यामध्ये बांगड्या आहेत त्या बांगड्या आपण घालू शकतो, मंगळसूत्र ठेवलेलं आहे जोडवे आपण घालू शकतो, सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो। नारळ जे आहे ते आपण फोडून खायचं आहे कारण देवीकडून येणाऱ्या चैतन्य लहरी या नारळामध्ये सामावल्या जातात, त्यामुळे हे नारळ अतिशय शुभ आणि पवित्र होतं, त्यामुळे हे नारळ फोडून सर्वांनी प्रसादात स्वरूप खायचं आहे। तांदुळाची तुम्ही खीर बनवू शकता आणि हे 5 फळं जे आहेत ते तुम्ही परत ओटीसाठी वापरू शकता। तर अशा पद्धतीने ओटीचं साहित्य जे आहे ते तुम्हाला वापरता येईल। आणि जर ही साडी तुम्ही मूळ पीठावर घेऊन जाणार असाल तर इतर साहित्य खराब होऊ शकतं, त्यामुळे मूळ पीठावर जात असताना ही साडी तुम्ही घेऊन जाणार असाल तर म्हणजे त्यावेळेस ओटी भरत असतानाचं साहित्य तुम्हाला नव्याने घ्यायचं आहे आणि हे जुनं साहित्य मात्र तुम्ही स्वतः वापरू शकता।
ही जी साडी आहे ती तुम्ही स्वतः वापरू शकता, शिवाय तुम्ही तुमच्या सासूबाईंना देऊ शकता, किंवा एखादी सवाष्ण स्त्री तुमच्या घरी आली तर तिची देखील याच साडीने तुम्ही तिची ओटी भरू शकता. कारण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जी सवाष्ण स्त्री आपल्या घरामध्ये येते किंवा जी कुमारिका मुलगी घरात येते ती देवीचंच एक स्वरूप असते, त्यामुळे तिला देवी स्वरूप समजून हीच साडी तुम्ही तिची ओटी भरण्यासाठी वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी जी आहे ती अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी भरायची आहे, आणि देवीचा कुलाचार जो आहे तो घरच्या घरी करायचा आहे. यामुळे देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल, सर्व कुटुंबावरती देवीचा आशीर्वाद राहील. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.